नमस्कार प्रेक्षकांनो, माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेच्या 3 सप्टेंबरच्या भागामध्ये काय झाले आहे ते आज पाहूया। तर या भागामध्ये यश हा घर सोडून निघून गेला आहे। सगळ्यांना काळजी लागली आहे की यश कुठे गेला आहे। त्याने कुणालाही सांगितलं नाहीये की तो कुठे जात आहे, कुठे जात नाही। त्याच्यासोबत त्यांनी ड्रायव्हर सुद्धा नेलेला नाही, त्याने जेवण केलेलं नाही। म्हणून सगळ्यांना घरामध्ये चिंता लागलेली आहे की यश हा कुठे गेला आहे। समीरने नेहाला फोन करून विचारलं की यश तुझ्याकडे आला आहे का, तर यश नेहाकडे सुद्धा गेला नाही, यश परीकडे सुद्धा गेला नाही, आणि यश घरीही नाही, आणि यश हा ऑफिसमध्ये सुद्धा नाही। याची चिंता सर्वांना लागलेली असताना काय होतं तर आजोबांना चक्कर येते। आजोबांना चक्कर आल्यानंतर तर सगळे असे घरातले घाबरायला लागतात। त्यांना सगळ्यांना वाटतं की यश कुठे आहे। त्याचबरोबर विश्वजित काका तर खूप घाबरलेले असतात। त्यांनी दारू पिऊन येऊन घरामध्ये धिंगाणा घातलेला असतो। त्यांना वाटतं की त्यांच्यामुळे यश हा घर सोडून गेलेला आहे। त्यांच्यामुळे यशवरती घर सोडून जायची अवस्था आलेली आहे। त्यांनी यशचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे असं त्यांना वाटतं, कारण त्यांच्या गाडीच्या ॲक्सिडेंटमुळंच यशचे आईवडील हे वारलेले असतात, आणि यशला ते समजल्यामुळे यश हा घर सोडून निघून गेलेला असतो, आणि त्याचा धक्का आजोबांना बसतो। आजोबांना जोरात चक्कर येते, आजोबा खाली पडतात जमिनीवरती, त्यांना सगळे सावरतात, त्यांना डॉक्टरला दाखवलं जातं, आणि दुसऱ्या साईडला असं दाखवलं आहे की नेहाकडे गणपती बाप्पाच्या आरतीसाठी यश हा गेलेला आहे, आणि हे सगळं प्लॅनिंग परीने यश सोबत केलेलं आहे। परीने यशला फोन करून बोलवून घेतलेलं की फ्रेंड तू आज आमच्याकडे येणार आहेस बाप्पाच्या आरतीसाठी। तर गणपती बाप्पाच्या आरतीसाठी दोघेजण आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये दिसणार आहेत, ते म्हणजे यश आणि नेहा। दोघेजण बाप्पाची आरती खूप प्रामाणिकपणे आणि प्रेमाने करणार आहेत, आणि दोघेजण तिथेच जे काय त्या दोघांमधलं कन्फ्युजन झालेलं ते तिथं सोडवणार आहेत, जे काय प्रॉब्लेम झालेले ते तिथं सोडवणार आहेत। तर हे सगळं प्लॅनिंग करणारी परी सुद्धा खूप खुश आहे की फ्रेंड हा तिच्या आईकडे आलेला आहे। परंतु यश कुठे जात आहे, कुठे जात नाही, त्यांनी हे घरी सांगून जायला हवं होतं। आता पुढच्या भागामध्ये बघूया की परी, यश आणि नेहा हे तिघेजण एकत्र येतात का नाही, का परी आणि नेहाला चाळीतच राहावं लागतं, परी आणि नेहाला यश त्याच्या पॅलेसमध्ये घेऊन येतो का नाही, आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। सो असेच मराठी सिरियलचे विविध एपिसोड पाहण्यासाठी मराठी सिरियल ओनली या चॅनेलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। धन्यवाद।